मी डॉक्टर दिशा सोनारकणोवा, मार्वल स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक इथे कन्सल्टंट आहे. आपल्यापैकी बहुतांश लोकांना COVID-19 हे आजार होऊन गेलेला आहे. COVID-19 झाल्यानंतर खूप लोकांना केस गळणे ही समस्या झाली आहे. तर खरंच COVID-19 मुळे केस गळू शकतात का? चला पाहूया. COVID-19 नंतर केस गळणे 2 महिन्यानंतर सुरू होऊ शकते. हे एकदा सुरू झाल्यानंतर 6 ते 9 महिन्यापर्यंत दिसू शकतं. हे एक तात्पुरता केस गळण्याचं आजार आहे. टिलोजन एफ्लुएम असं नाव आहे. टिलोजन एफ्लुएम मध्ये एक नॉर्मली वाढणारा केस अचानक रेस्टिंग फेज मध्ये जातो. हे जेव्हा COVID-19 मुळे किंवा कोणत्याही आजारामुळे शरीराला स्ट्रेस येतो तेव्हा आपले शरीर सगळी ऊर्जा आणि पोषक तत्वे जे इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहे शरीरातले तिकडे डेव्हिएट करतो. त्यामुळे आपले केस थोड्या दिवसांसाठी वाढणे थांबवतात. COVID-19 मध्ये ताप आल्यामुळे आपल्या केसांच्या मुळांना इजा होते आणि त्यामुळे ते थोडे दिवस रेस्टिंग फेज मध्ये जाऊन मग गळायला लागतात. तसेच COVID-19 चे औषधे उपचार याच्यामुळे पण आपल्या केसांच्या मुळांना इजा होते आणि त्यामुळे ते गळू लागतात. यामध्ये आपले आहार कमी होते आणि आपल्या जिभेची चव गेल्यामुळे आपल्याला प्रथिने, लोह, वेगवेगळे विटॅमिन्स, प्रोटीन्स या सगळ्याची कमतरता झाल्यामुळे पण केसांचे नुकसान होते. या सगळ्या कारणांमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती पण कमी होते. हे सगळ्याचा परिणाम आपल्या केसांवर दिसू लागते आणि ते गळू लागतात. याशिवाय COVID-19 मुळे ताणतणाव निर्माण झालेला असतो. आयसोलेशनमध्ये एकटेपणा जाणवतो. आपली नोकरी किंवा आपला व्यवसाय यामध्ये नुकसान झाल्यामुळे आपल्या उत्पन्नाची पण काळजी असते. हे सगळे कारण असल्यामुळे आपले केस गळायला लागतात. काही रुग्णांमध्ये हे केस पूर्ववत वापस येतात तर काही लोकांना जास्त वेळ लागू शकतो. काही रुग्णांमध्ये हे केस पूर्ववत वापस न येता थोडा विरळपणा नेहमीसाठी जाणवू शकतो. केसांची निगा या विषयावर मी आधी एक व्हिडिओ बनवलेले आहे. त्याबद्दल माहितीसाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करू शकता. आता आपण ट्रीटमेंटबद्दल बोलूया. सगळ्यात आधी आहार. आहारामध्ये सगळ्या भाज्यांचा समावेश करायला पाहिजे. पालेभाज्या, पालक, मेथी, गाजर, भोपळा, फळे, मोडलेली मटकी, कडधान्ये, अंडी, चिकन, मटण इत्यादी गोष्टींचा समावेश करायला पाहिजे. ज्याच्यामुळे जे काही कमतरता निर्माण झाली आहे COVID-19 च्या काळामध्ये ते सगळी भरून काढता यावी. त्याच्यानंतर महत्वाचा भाग आहे ताणतणाव कमी करणे. ही ताणतणाव कमी करायला आपण मेडिटेशन, ब्रीदिंग एक्सरसाइजेस आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे सकारात्मक विचारशैली करणे महत्वाचे आहे. यासोबत पुरेशी झोप घ्यायला पाहिजे. आपण आपले छंद जोपासायला पाहिजे ज्यामुळे आपण आनंदी राहायला पाहिजे. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायचं विसरू नका. धन्यवाद.